नमस्कार मित्रांनो, द क्लीनेस्ट सिटी ऑफ इंडिया इंदोरमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण भाग 3 मध्ये इंदोरमधील सेंट्रल म्युझियम इंदोर हे बघणार आहोत. यालाच केंद्रीय संग्रहालय असेही म्हणतात. इंदोरमधील मस्ट व्हिजिट असलेलं हे प्लेस सकाळी 10 वाजता ओपन होते, तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे ओपन असते. सोमवारी याला सुट्टी असून बाकी पब्लिक हॉलिडेच्या दिवशीसुद्धा हे बंद असते. तसेच हे संग्रहालय बघण्यासाठी तुम्हाला 20 रुपये इतकी तिकीट द्यावी लागेल. जर तुम्ही फॉरेनर असाल तर तुम्हाला 400 रुपये तिकीट इतकी भरावी लागेल. अगदी गेटच्या आतमध्ये गेल्याबरोबरच तिकीट घर आपल्याला नजरेस पडते आणि त्या तिकीट घराच्या शोकेसमध्ये अनेक सुंदर मूर्त्या आपल्याला बाहेर सुशोभित करून ठेवलेल्या दिसतात. आम्ही तिकीट काढून घेतली होती व आता संग्रहालयाकडे वळते झालो. समोर जात नाही तोवर आम्हाला सुंदर अशी जुनी तोफ नजरेस पडली. तीही कदाचित पितळीची असावी. आणखी थोडे समोर जात नाही तर संग्रहालयाच्या परिसरामध्ये बाहेरच अनेक मूर्त्या, मंदिरांचे अवशेष आणि खूप सारे शिल्प आम्हाला नजरेस मिळाले, ज्यामध्ये हिंदू, जैन असे अनेक धर्मातील मूर्त्या दिसून आल्या. मित्रांनो, समोर जे दिसत आहे ते लक्ष्मण मंदिर सिरपूर छत्तीसगड येथील प्रतिकृती आहे. तिथे लिहिलेल्या माहिती बोर्डानुसार असे लिहिले आहे की यह मंदिर मूलतः छत्तीसगड राज्य में रायपूर से 22 किलोमीटर दूर ग्राम सिरपूर में स्थित भारतीय पुरातत्व सर्वेक्षण द्वारा संरक्षित स्मारक है. ऊंची जगती पर ईंटों से निर्मित यह मंदिर भारत में ईंट निर्मित प्राचीनतम तथा अलंकरण की दृष्टि से अद्वितीय मंदिर है. आणि बाकी आणखी माहिती तिथे लिहिलेली आहे जी तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. संग्रहालयाच्या बाहेरील बाजूस जवळपास 100 पेक्षा अधिक मूर्त्या आणि मंदिरांचे पुरातन अवशेष नजरेस मिळाले, जे अत्यंत व्यवस्थित पद्धतीने मांडलेले होते. जर बाहेरच इतक्या सुंदर मूर्त्या आणि अवशेष आम्हाला बघायला मिळत आहे तर आतमध्ये संग्रहालय किती छान असावे याचा अंदाज मी आत्ताच लावला होता. चला आता या मेन गेटमधून संग्रहालयाच्या आतमध्ये प्रवेश करूया. केंद्रीय संग्रहालय इंदोर याची स्थापना दिनांक 29 नोव्हेंबर 1923 रोजी आयुक्त डॉक्टर अरुण डले यांच्या हस्ते नवरत्न मंदिरच्या रूपात केल्या गेली. त्यानंतर 1 ऑक्टोबर 1929 रोजी कृष्णपुऱ्यामधील देवळालीकर भवनामध्ये कलादालन संग्रहालयाच्या रूपात सुरू करण्यात आले. त्यानंतर 1930 मध्ये 10व्या सदीतील काही प्रतिमा, अभिलेख, त्यांची छापे, त्याच्यानंतर काही ताम्रपत्र प्रदर्शित केल्या गेले. कालांतराने हे संग्रहालय मुंबई आग्रा मार्गावर नवीन भवनामध्ये स्थानांतरित करण्यात आले. नवीन संग्रहालयामध्ये 6 दालन असून बाह्य परिसरामध्ये अनेक मूर्त्या आणि अवशेष ठेवलेले आहेत. ही सगळी दालने आता आपण एक एक करून बघणार आहोत. या सगळ्या दालनांमध्ये उत्खननात प्राप्त झालेले पुरावशेष, सिंधू घाटी सभ्यतामधील काही अवशेष, हिंगलाजगड येथील परमारकालीन प्रतिमाए, तसेच अभिलेख, त्यांची छापे, ताम्रपत्र, तसेच अनेक प्रचलित असलेले नाणे आणि होळकरकालीन मुद्राएसुद्धा प्रदर्शित करण्यात आलेली आहेत. तसेच या ठिकाणी एक ग्रंथालय असून ऐतिहासिक संशोधनाकरिता या ठिकाणी अनेक विद्यार्थी त्याचा लाभ घेऊ शकतात. त्याच्या दुसऱ्या दालनामध्ये मी आलेलो आहे आणि हे पाहून लिटरली चक्क झालो. या ठिकाणी तुम्ही हा दरवाजा बघू शकता, प्राचीन दरवाजा आणि त्यावर डिटेल्स सुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत. तिथं टाकलं की परमार शासक देवपाल का शिलालेख, म्हणजे जे परमार शासक होते देवपाल त्यांचा हा शिलालेख आहे. या शिलालेख खरगोन जिल्ह्याने ओखला नामक स्थळ से प्राप्त हुआ आहे. इसकी स्थिती विक्रम संवत 1282 1225 अशी आहे. इस लेख में एक कुएं के निर्माण का उल्लेख आहे, म्हणजे जी एक विहीर तयार केली त्याच्याबद्दल या लेखामध्ये लिहिलं आहे. आणि हा तुम्ही दरवाजा सुद्धा इथे बघू शकता, एवढा मोठा हा दरवाजा आहे. इथे आणखी आहे मंडप दुर्ग प्रस्तर लेख. आता मंडप दुर्ग मांडू, मांडू तुम्हाला माहीत असेल फार प्राचीन असं एक नगर आहे. तर तिथे हे
हा लेख मिळालेला आहे. तर हे फार शिवमंदिर द्वार आहे ते मला वाचलं, लगभग 11वी सदीचं हे शिवमंदिर द्वार आहे. तुम्ही बघू शकता एज एन ए सेंचुरीचं या ठिकाणी अनेक तुम्ही बघू शकता असे जुने या ठिकाणी ताम्रपत्र म्हणतात त्याला, म्हणजे ताम्रपत्र असतो त्याच्यावर लिहिलं असतं म्हणून त्याला ताम्रपत्र असं बोलतात. तर रावत गोपाल सिंह का ताम्रपत्र आहे 1830 मधलं हे अभिलिखित यंत्र, हे यंत्र आहे. तर इथे कॉपर प्लेट्स ऑफ वलाखा रुलर्स, म्हणजे वलाखा रुलर्स जे होते त्यांच्या सगळ्या कॉपर प्लेट्स या ठिकाणी पूर्ण लावलेले आहेत. खरोखर मित्रांनो, भारत हे खरोखर खूप इनक्रेडिबल आहे. मी आता फिरतोय, मला आवड आहे, मी बघतोय, तर जितकं बघतोय ना तितकं कमीच पडतं असं वाटतं. जिथे जावं तिथे असं वाटतं की अजून काहीतरी एक्सप्लोअर करायला पाहिजे, अजून काहीतरी आणि आणखी नवीन काहीतरी दिसतं. खरोखर अतुल्य भारत आहे, अनोखा भारत आहे, म्हणूनच या चॅनलचं नावसुद्धा अनोखा देश आहे. मित्रांनो, जर तुम्हालाही माझे व्हिडिओज आवडत असतील, माहितीपूर्वक वाटत असेल, तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि होईल तेवढ्या प्रमाणात शेअर करा, जेणेकरून आपल्या अतुल्य भारताची अतुल्य माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, हा इतिहास आपण जपला पाहिजे आणि याचं महत्त्व प्रत्येकाला कळलं पाहिजे. महाराजा हरिसिंह का ताम्रपत्र हे महाराजा अजित सिंह यांचं ताम्रपत्र, हे परमार नरेश नरवर्मा देव का ताम्रपत्र लेख, असे अनेक ताम्रपत्र लेख या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. इथून समोर गेल्यानंतर वर आपल्याला दिसतं मुद्रा विथिका कॉइन्स गॅलरी, म्हणजे सगळे प्राचीन जे जुने कॉइन्स आहेत ते सगळे या गॅलरीमध्ये आपल्याला बघायला मिळतील. तर आपण सुरू करूया इथून. आता हे बघा, होळकर राजा, जे होळकर राजा होते ना त्यांचे हे सगळे मुद्रा आहेत. यशवंतराव प्रथम की मुद्रा आहे, आता हे यशवंतराव प्रथम जे आहेत त्यांची ही मुद्रा आहेत. हे तुकोजीराव द्वितीय की मुद्रा आहे, जे तुकोजीराव होते द्वितीय त्यांची मुद्रा आहे. हे मोहरे होळकरकालीन, याला मोहरे असं म्हणतात, तुम्ही बघू शकता. ही सगळी माहिती मला पण नवीन आहे. प्रांतपतियो की सिक्के, तुकोजीराव प्रथम की मुद्रा आहे. त्याच्यानंतर बाजूला आहे अहिल्याबाई की मुद्रा आहे, कॉइन्स ऑफ अहिल्याबाई. इथे प्रांतपती एवं स्थानीय शासकों के सिक्के. या ठिकाणी परवर्ती मुघल मुद्रा आहेत, काही मुघल मुद्रा आहे सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे इथे शफिक उद्दोला शाहजहा, फारुख सियर, समसुद्दीन रफी उद्दा जाट आणि अहमद शहा यांचे सुद्धा आपल्याला इथे कॉइन्स दिसून येतात. मुघल बादशाह हो के सिक्के, हे मुघल बादशाह यांचे सिक्के आहेत. हे होशंगशहाच्या काळातील सिक्के आहेत. खाली महमूद गजनी शहा यांचा पण काळातला आहे, बाज बहादूर यांच्या सुद्धा काळातला सिक्का आहे. इकडे ग्यास शहा, महमूद शहा द्वितीय, महमूद शहा प्रथम यांचे सिक्के आहेत. इकडे शेरशहा सुरी, इस्लाम शहा, सिकंदर लोधी, मोहम्मद बिन तुबलक यांचे सुद्धा, इवन हा जो आहे हा सोन्याचा सिक्का दिसतो मित्रांनो. या ठिकाणी दिल्ली के सुलतानों के सिक्के, हे दिल्लीच्या सुलतानांचे सगळे सिक्के आहेत. इकडे रामगुप्त, त्याच्यानंतर समुद्रगुप्त, नरसिंहगुप्त, कुमारगुप्त, पृथ्वीदेव कलचुरी, त्याच्यानंतर गांगेय देव कलचुरी, जाल्लव देव कलचुरी आणि कृष्णराज कलचुरी यांचे सुद्धा सिक्के दिसून येतात. इकडे नाग सिक्के आहेत, हिंदू युनानी सिक्के आहेत, कुशान सिक्के आहेत, इंडो ससेनियन सिक्के आहेत आणि वल्लभी सिक्के आहेत. खाली हिंदू युनानी सिक्के आहेत, इकडे रोमन सिक्के आहेत, विदेशी के काही सिक्के आहेत, असे बरेच आहेत मित्रांनो. तुम्ही हे बघाल तेवढं कमीच पडेल. अँटिक्स फ्रॉम मोहेंजोदरो, द इंडस सिव्हिलायझेशन, तर कला पेंटिंग अस्त्र विथिका, आता विथिका असं म्हणतात या साईडला. तर कला अस्त्र शस्त्र हे सगळे वर मांडले.
इंदोर भोपाल रियासत के सगळे पदक आहेत इथे. आणि इकडे अशा भैरव, उमा महेश्वर, रुक्मिणी यांच्या अशा अनेक पितळीच्या मूर्त्या दिसतात. ही चित्रकला विथिका म्हणजे पेंटिंग्स गॅलरी आहे. सगळे पुरातन पेंटिंग्स आहेत. आता इथनं समोर गेल्यानंतर अस्त्र शस्त्र विथिका आर्म्स गॅलरी आहे. समोरच आपल्याला तोफा दिसतात. तोफ का साचा, मोल्ड ऑफ कॅनॉन, हा कॅनॉनचा साचा आहे. तर हे काय आहे मलाही लक्षात नाही आलं. इकडे सगळे तुम्हाला अस्त्र शस्त्र तलवारी त्याला काय म्हणतात माहिती आहे का मित्रांनो, हे जे दिसत आहे याला जजेल असं म्हणतात. 18वीं शतकमधलं आहे जजेल. सगळे जुने अस्त्र शस्त्र आपल्याला दिसून येतील या मित्रांनो. हे दुसऱ्या गॅलरीमध्ये मी आलो आहे. तुम्ही माझ्या मागे परत सुंदर सुंदर मूर्त्या आता या ठिकाणी बघू शकता. जसे ही सरस्वतीची मूर्ती आहे. त्यानंतर इकडे माझे ही एक देवी म्हणून आहे. 13व्या शतकातील ही मूर्ती आहे. तुम्ही आता कदाचित उजेडामुळे हे कदाचित थोडं रिफ्लेक्ट होत नसेल, या मूर्तीच्या खाली काही नाव नाही. इकडे ही एक मूर्ती आहे, ही वामन यांची ही मूर्ती आहे. तसंच ही बघा, हा कुठला तरी कॉर्नर असेल मंदिर म्हणा कुठला तरी, तर ही कुबेर ईशान अशी मूर्ती आहे. आणि अशा अनेक मूर्त्या आहेत. हे वायू वरुण यांची मूर्ती आहे. इकडे हे यमन नैऋत्य यांची मूर्ती आहे. अशा अनेक मूर्त्या मित्रांनो या दालनामध्ये आहे. याच्या वरचा सुद्धा मजला आहे. या इंदोरमध्ये आल्यानंतर, या स्मार्ट आणि क्लीनेस्ट सिटी ऑफ इंडियामध्ये आल्यानंतर, तुम्ही सेंट्रल म्युझियम इंदोर, केंद्रीय संग्रहालय इंदोर याला जरूर जरूर भेट द्या. अत्यंत अल्पदरात याची तिकीट असून अत्यंत बघण्यासारखं. आणि ज्यांना इतिहास, आपली कला, संस्कृती या सगळ्या गोष्टीमध्ये तेवढंच नाही पण सगळ्यांसाठीच हे म्युझियम खरोखर बघण्यासारखं आहे. आय विल रिकमेंड, कारण खूप कमी लोक आणि खूप कमी वर्दळ आहे. कारण सगळेजण राजवाडा बघतील, तिकडे सराफा बाजार जातील, छप्पन भोग बघतील, थोडीफार खरेदी करतील, लालबाग पॅलेस जातील, अन्नपूर्णा माता मंदिरात जातील. अवश्य तिकडे सगळीकडे जा, पण हे पण स्किप करू नका. हे सुद्धा मस्ट व्हिजिट प्लेस आहे.